तालुका वाळवा जिल्हा सांगली संचलित माध्यमिक विद्यालय तळगाव तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मी सहाय्यक शिक्षक श्री पाटील डी आर विद्यार्थी मित्र हो इयत्ता आठवी मराठी विषयातील संतवाणी वाणी ह्या संत, या संत तुकाराम यांच्या अभंगाचा आपण आज परामर्श घेणार आहोत प्रथम संत तुकाराम यांचा परिचय पाहणार आहोत विद्यार्थी म मित्र हो इसवी सन सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास हा संत तुकारामांच्या जीवनाचा कालावधी आहे वारकरी परंपरेतील एक श्रेष्ठ संत कवी त्यांच्या रचनांमध्ये अध्यात्म भक्ती आणि व्यवहार यांची सांगड घातलेली आपल्याला पाहायला मिळते ढोंग दैववाद अहंकारी वृत्ती दुराचार इत्यादींचा त्यांनी परखडपणे आपल्या अभंगाच्या रूपाने साहित्याच्या रूपाने समाचार घेतलेला पाहायला मिळतो त्यांच्या अभंगातून प्रेम नैतिकता करुणा व सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्य स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याचा उपदेश ते आपल्या अभंगातून करत असतात त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषितांचे मोल प्राप्त झालेले आहे आपण जो प्रस्तुत अभंग पाहणार आहोत तो अभंग संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व हे विविध उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे तर आपण प्रथम त्या अभंगाचं वाचन करणार आहोत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुचा जीवांचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू बा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये संत तुकारामाने आपणाला शब्दरूपी रत्ने हीच कशी दौलत आहे हेच कसं मानवी जीवनामध्ये धन आहे आणि जन्माच्या नंतर आणि मृत्यूपर्यंत हे जे शब्दरूपी धन आहे ते माणसाच्या जीवनामध्ये कशा रूप प्रकारे उपयोगी ठरतं माणसाची प्रगती किंवा अधोगती माणसाचा विकास करण्यामध्ये ह्या धनाचा कशा प्रकारे फायदा होतो हे या मधून मतु, मतु, आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे संत तुकाराम म्हणतात की आमच्यासारख्या या संत सज्जनांकडे शब्दरूपे रूपी रत्ने हीच दौलत आहे की साधू संतांजवळ शब्दांचं धन हेच त्या संत जनांचं सामर्थ्य आहे आमच्या शब्दांना रत्नांचे अलौकिक मूल्य लाभलेले आहे ला समाजाच्या प्रबोधनासाठी आम्ही हे शब्दरूपी शस्त्र हत्यार म्हणून प्रयत्नपूर्वक वापरतो म्हणजे सीमेवर सैन्य हे शस्त्रांचा वापर करून लढत असतात पण अंतर्गत सामाजिक जी जाणीव आहे मानवी मूल्य आहेत ही रुजवण्यासाठी शब्दरूपी शस्त्रांचा जीवन कसं जगावं आणि कसं जगल्यानंतर जीवन सुंदर बनतं यासाठी शब्दांचं शस्त्र हे संत महात्मे वापरत असतात परत त्यांनी सांगितले की शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे समाजातील लोकांना आम्ही शब्दरूपी संपत्ती बहाल करतो शब्दांच्या परिणामकारक माध्यमातून आम्ही लोकांना उपदेश करत असतो संत तुकाराम सांगतात की तुका म्हणे पहा शब्दची हा देव की ते सांगतायत की संत तुकाराम म्हणत आहेत की शब्द हेच आमचे दैवत आहे देव आहे ईश्वर आहे शब्दांची जी महती ती गाऊन आम्ही शब्दांचा काय करतो सन्मान करतो आणि शब्दांचीच मनोभावे पूजा करतो आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये शब्दरूपी धन शब्द हेच दैवत आहे हे देव आहेत ईश्वर आहे या संदर्भात संत तुकारामाने अगदी मार्मिक शब्दामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पटवून दिलेल्या आहेत धन्यवाद